हॅलो, नमस्कार आलेल्या सगळ्यांचंच गुरुवारे हरी परिवारातर्फे मनःपूर्वक आगतम स्वागतम सुस्वागतम. आजी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आज आपण कशासाठी जमलोत सगळे सांगा तुम्ही. काका छान दिसताय, तुमचा कोट अतिशय सुंदर आहे, पण आपण कशासाठी जमलो यार? आपण हा संगीत की शाम का ठेवली आहे? धमाका, मस्ती, जोरदार आवाज आला पाहिजे. हाउस द जोश आजी, हाउस द जोश. हाय हाय आजी, आजोबा कसले सुंदर असतात. ओके, तर आज आपण जमलेलो आहोत रुचिर आणि सचिन यांच्या संगीतच्या शामसाठी. ऐका पहिला प्रश्न. प्रश्न असा आहे की अशी एक गोष्ट जी वर जाते पण खाली नाही येऊ शकत, अशी एक वस्तू गोष्ट चीज जी वर जाते पण खाली नाही येऊ शकत, काय वाटत? खूप सोपं आहे. वाफ नाही, पाणी. मग त्याचं खाली येणार पाणी झाल्यानंतर परत बलून हवा गेली की खाली आला. करा करा विचार करा. अतिशय सुंदर अप्सरा इथे येत आहेत, क्या बात आहे. विचार करा गाईस, अशी एक वस्तू गोष्ट चीज जी वर तर जाते पण खाली नाही येऊ शकत. आवाज नाही यार, आवाज वर कुठे जातो? आत्मा नाही. परत काय आपण म्हणतोस की दुसऱ्या जीवाच्या रूपात येतेच खाली. हे आत्मा परमात्मा की बात ही निराली आहे. ठीक आहे, आपण इथे रमूयात. अशी एक वस्तू गोष्ट चीज वारा वारा तर वर जातो खाली येतो सगळीकडेच फिरतो, पण आजी गुड ट्राय. अशी एक वस्तू गोष्ट चीज जी वर तर जाते पण खाली नाही येत, सांगू शकते कुणी? अरे विचार करा बायकांनो. अरे क्या बात आहे, नाव काय तुझं? इथे थांब. आणि उत्तर काय? माणसांची उंची. अगदी बरोबर आहे बेटा, तूच बघ. अरे एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या प्रश्नाचं अजून एक उत्तर आहे, विचार करा. अशी एक वस्तू गोष्ट चीज जी जाते पण पुन्हा नाही येऊ शकत, आणि तुमच्या सगळ्यांचं चाललंय ते. कोण बोललं? या पुढे या वरती अतिशय सुंदर दिसतं, तुमची साडी भारी आहे, क्या बात आहे. हाय हाय हाय. ओ हुस्न परी ओ जाने जहां सबसे हसी सबसे जवा. आपलं नाव? चारूजी, क्या बात है. आइए आइए, जवाब बताइए. एज एज. चारूजींनी एज उत्तर सांगितलं आणि अगदी बरोबर उत्तर आहे. हाउस द जोश. हाय हाय, इकडून आवाज नाही येते. हाउस द जोश, हाउस द जोश. हाय हाय हाय, क्या बात आहे. ओके, आता अजूनही वधूवर आलेले नाही आहेत, तेव्हा पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. अशी एक वस्तू जी एका कोपऱ्यात पडलेली असते पण अख्खं जग फिरते. खूप सोपं, खूप सोपं. झाडू. या प्रश्नाचं अजून एक उत्तर आहे, अशी एक वस्तू गोष्ट चीज जी अख्खं जगभर फिरते पण घरात एका कोपऱ्यात पडलेली असते. विचार करा, उत्तर येत असेल तर वर या. विचार करा थोडस. आपलं नाव? भारतीजी, क्या बात आहे. भारतीजींनी उत्तर दिलंय या प्रश्नाचं. उत्तर? कन्नड उडगदरी. उडगदरी बरांगिल्ला. आंटी नमद बरांगिल्ला. झाडूरी. झाडूरी बरोबर, अगदी बरोबर उत्तर. भारतीजी धन्यवाद. तर झाडू ही अशी वस्तू यार, झाडू रोज वापरतो की अख्ख्या घरात जगभर फिरवतो आणि कोपऱ्यात ठेवतो. अजून एक उत्तर आहे या प्रश्नाचं, अशी एक वस्तू गोष्ट चीज जी अख्खी जगभर फिरते पण एका कोपऱ्यात पडलेली असते. उत्तर सांगा. चप्पल. चप्पल हे उत्तर. आणि आपली खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. अशी एक वस्तू जी विकत घेतो तेव्हा काळी असते, वापरतो तेव्हा लाल होते आणि टाकतो तेव्हा पांढरी असते. कोळसा. समृद्धी. समृद्धीने अगदी बरोबर उत्तर दिलं आणि समृद्धी खूप लाजवाब दिसतेस तू आज. समृद्धीसाठी टाळ्या. शेवटचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, अशी एक गोष्ट वस्तू किंवा चीज ज्याला एक आंधळा बघू शकतो, डोळेवाला पण बघू शकतो, मग एक डोळ्यावाला असेल, दोन डोळेवाले असतील किंवा कुणीही, अशी एक वस्तू गोष्ट किंवा चीज एक अंधा देख सकता है, एक आंख वाला भी देखेगा और दो आंख वाला भी. डार्कनेस नाही, स्वप्न. अगदी बरोबर. या जैसी ना कोई नाजनी जोड़ा पे आई जो बंधन थी वही तो मेरी स्वीट हार्ट है. तो दिल के
की मुराद फलक तक जा पहुंची तब पाया तुम्हें रहनुमा। तो आइए सुनते हैं सचिन जी और रुचिरा जी एक दूसरे के लिए कितने एक्साइटेड है, क्योंकि देखा देखी से हुई शुरुआत आज संगीत तक आ पहुंची है। कल एक गठबंधन में बन जाएंगे, सात जन्मों के लिए नए रिश्ते, नए वादे, नए सपने, नई जिंदगी। तो आइए देखते हैं इनकी एक्साइटमेंट कितनी है। हैंस प्रेजेंटिंग द पावर पैक परफॉर्मेंस बाय द ब्राइड एंड ग्रूम। हाय हाय हाय